Today we are learn about the third type, to construct a triangle given two angles and the included sides. त्रिकोणाचे दोन कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण रचना करणे हा भाग आपण अभ्यासणार आहोत. We solve the practice set 4. The example is, in a triangle SAT, length AT is equal to 6.4 cm, measurement angle A is equal to 45 degree, measurement angle T is equal to 75 degree. First of all, draw the rough figure. According to the rough figure, length AT is equal to 6.4 cm. After that, give the names AT, write the measurement 6.4 cm. Then use the protractor, measurement angle A is equal to 45 degree, join the points. After that, I'll again use the protractor, draw the angle T is equal to 75 degree. After that, join the points by using the ruler, give the name, point of intersection is S. Angle A is equal to 45 degree while angle T is equal to 75 degree. Give the name S, point S. In this way we construct the triangle when two angles and one side is given. In this way you complete the practice set 4. Fourth type is, to construct a right angle triangle given the hypotenuse and one side. आता आपल्याला काटकोन त्रिकोणाची रचना करायची आहे ज्यावेळी एक कर्ण आणि एक बाजू आपल्याला दिली जाईल. Solve the practice set 5. Example is, in a triangle ABC, length AC is equal to 7.5 cm, measurement angle ABC is equal to 90 degree and length BC is equal to 5.5 cm. According to the example, first of all, we draw the rough figure like this, a triangle ABC. According to the rough figure, first of all, draw the length BC 5.5 cm. Give the names BC 5.5 cm. Then use the protractor, angle B is equal to 90 degree. Join the points. Now use the compass, take the measurement 7.5 cm. Put the one side of compass on point C and draw an arc, and points are joined by the rulers. In this way we construct the angle ABC. In this way you complete the practice set 5. Thank you. Congruence of segment means, ज्याला मराठी मध्ये रेषाखंडांची एक रूपता असे म्हणतात. दोन सेगमेंट दिलेले आहेत, एक AB आणि PQ. तर यांचं पट्टीच्या साहाय्याने तुम्ही मोजमाप करायचं, आणि जर हे मोजमाप सिमिलर आलं, सारखं आलं, त्यावेळेस आपण म्हणू शकतो सेगमेंट लेंथ AB कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PQ. If given line segments are equal in length, they are congruent. जर दिलेले रेषाखंड लांबीने सारखे असतील तर ते एकरूप असतात. आणि ते लिहिताना कसं लिहायचं आहे? If segment AB congruent segment PQ, it means that segment PQ congruent segment AB. आता इथे तुम्हाला समजून काय जायचं आहे की congruentचं साइन कसं आहे बघा. इक्वलचं साइन करा आणि त्याच्यावर अशा प्रकारचा एस काढा. दिस इज कॉन्ग्रुएंस साइन्स. आता इथे त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, जसं त्या आणि डी सी सिमिलर आहेत, अगदी त्याच पद्धतीने ए आणि बी एच. बघा, ए ई अँड बी एच सिमिलर आहेत, त्यांची लेंथ सेम आहे, म्हणून सेगमेंट डी एफ
कॉन्ग्रुएंस सेगमेंट सी जी. Complete the practice set C. So pairs of congruent line segment. Use a divider and find them. तुमच्या कंपास मध्ये डिवाइडर आहे आणि डिवाइडरच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचंय? कॉन्ग्रुएंट लाईन शोधून काढायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करा? डिवाइडरचा वापर करा. डिवाइडरचं एक टोक जी वर ठेवा, दुसरं टोक बी वर ठेवा. बी आणि जीचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर जर कोणाचं आलं तर ते झाली तुमची कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. एवढंच नाही तर ऑन द बिलो लाईन द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट्स शोन ऑन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. आता इथे सुद्धा तुम्हाला रुलरच्या सहाय्याने, डिवायडरच्या सहाय्याने, कंपासच्या सहाय्याने मोजता येऊ शकतं. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंस सेगमेंट. आता काय करायचं तुम्हाला? ए बीचं जेवढं माप आहे डिवायडरचे दोन टोकं ठेवल्यानंतर तसंच माप दुसऱ्या सेगमेंटचं घ्यायचं आहे. सेम जर आलं तर इथे ते उत्तर लिहायचं. अगदी त्याच पद्धतीने बाकीचे हे सॉल्व करायचे आहेत, लिहायचे आहेत. लाईक एज अ कॉन्ग्रुएन्स इन सेगमेंट्स वी लर्न अबाउट द कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल्स. कोणांची एकरूपता सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहे. टू अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ज्या दोन कोणांचं माप सारखं असतं ते कोण एकमेकांशी एकरूप असतात. ओके, मग ते सुद्धा लिहिताना आपण अशा प्रकारचं साईन वापरू शकतो. व्हॉट इज द प्रॅक्टिस सेट 7? सम अँगल्स आर गिवन बिलो युझिंग द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रुएंस. राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ दिस फिगर्स. ए ओ बी, angle AOB is 45 degree and also angle RST 45 degree. It means that angle AOB congruence with angle RST. Angle AOC is 90 degree. It means that it is congruence with angle PQR. Because the measurement of PQR is 90 degree and measurement of angle AOC also 90 degree. How to write? Write like as angle AOC congruence with angle PQR. In this way you solve the practice set 7. Vartulanchi ekarupata. This is circle and this is radius. Okay. In the A figure, radius is 1 centimeter. In the C figure, radius also 1 centimeter. It means that figure A and figure C are similar. It means that both circles are congruent with each other. But B and D are not congruent because figure B shows the radius 2 cm and figure D shows the radius 1.3 cm. Circles of equal radii are congruent circles. ज्या वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात, सारख्या असतात, ती वर्तुळे सुद्धा एकरूप असतात.